आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। जुनी शेवणीत सत्यशोधक पद्धतीने प्रथम पुण्यस्मरण, पुण्यस्मरण निमित्ताने 11 झाडे लावून संगोपनाचा संकल्प। बागलाण तालुक्यातील जुनी शेवळी येथील शेलार परिवाराने गावात तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले निमित्त सत्यशोधक पद्धतीने प्रथम पुण्यस्मरण करून नवीन उपक्रमास सुरुवात केली। कैलासवासी मखमलाबाई धरडा शेलार यांचा प्रथम पुण्यस्मरण सत्यशोधक पद्धतीने करून समाजापुढे एक आदर्श ठेवलाय। भटजी न लावता प्रथम पुण्यस्मरण सत्यशोधक पद्धतीने करण्यात आलं। यावेळी शेलार परिवाराने शेतामध्ये खड्डे खोदून चिंच, आंबा, नारळ, वड, पिंपळ अशी 11 झाडे लावली। झाडांची जोपासना करून आईच्या स्मृती जपणार असल्याचा शेलार परिवाराने निश्चय केला आहे। येणाऱ्या काळात आपल्या परिसरातील दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध, लग्न कार्य ही सत्यशोधक पद्धतीने करावे असे आवाहन केले। या कार्यासाठी विधीसाठी कुठलाही पैसा लागत नाही व तुमच्या घरून कुठलेही धान्य घेऊन जात नाही। शेलार परिवाराने प्रथम पुण्यस्मरणासाठी होणारा खर्च टाळून सत्यशोधक या पुस्तकाचे 500 अंक उपस्थित पाहुणे मंडळी, महिला व ग्रामस्थांना वाटप केले। या पुस्तकात सर्व पूजा विधी, मंगलाष्टक आदी माहिती देण्यात आली आहे। त्यातील माहिती वाचून देखील आपण कार्य करू शकतो। सत्यशोधक पद्धतीने कार्य केल्यास कार्यासाठी लागणारा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा असेल। कमी खर्चात कार्यक्रम पार पडतील। भरत शेलार, रामदास शेलार, कारभारी शेलार यांनी त्यांच्या शेतात चांगल्या प्रकारे वृक्ष लागवड केली असून इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा, फक्त उन्हाळा आल्यावरच वृक्षांची आठवण येऊ देऊ नये अशी माहिती त्यांनी दैनिक पुण्यनगरीशी बोलताना सांगितली। सत्यशोधक पद्धतीने प्रथम पुण्यस्मरण आम्ही तिन्ही भाऊंनी निर्णय घेऊन करण्याचे ठरवले। याच पद्धतीने परिसरातील ग्रामस्थांनी सत्यशोधक पद्धतीने कुठलेही कार्य करावे या निमित्ताने वृक्ष लागवडीसाठी देखील मोठा हातभार लागेल। 21व्या शतकात काळाची गरज आहे, तरी समाजाने याचा आदर्श घ्यावा। प्रत्येक महिलांनी सावित्रीबाईची पूजा करावी, त्यांच्यामुळे आपण आज विविध क्षेत्रात आहोत। अंधश्रद्धा कर्मकांडावर विश्वास ठेवू नका। रेनबो न्यूज करिता गणेश बागुल, जुनी शेमळी, सटाणा। राहिलं सत्यशोधक पद्धतीने, आज लेडीज आहे सगळ्या बायांना खरंच फक्त सावित्रीबाईची पूजा करा, तिच्यामुळे आज आपण शिकलो आणि माणसांमध्ये आपल्याला मान। दुसरी गोष्ट, सत्यशोधक मी असं नाही म्हणत तुम्ही देवाला मानू नका, देव आहे तर आपण आहे, परमेश्वर आहे, फक्त कर्मकांडावर विश्वास ठेवू नका। चतुर्थी धरते, अरे पण तू सासू सासऱ्यांना शिव देते, आई वडिलांना बघत नाही, कशाला चतुर्थी धरते, बरोबर आहे ना। तुम्ही उपास तपास करा, सगळं करा, देवाला माना, फक्त कर्मकांड याच्यावर बंधना तुम्हीच आणा। कितीतर 101 रुपये दान केले, त्याच्यापेक्षा लघू केलेला खाऊ घाला। मी तरी तेच करते, मला म्हणे हळदी कुंकू नाही गेला बाया म्हणे, मी काय केलं हळदी, तिथं मुली बसल्या होत्या कन्या सगळ्यांना पाकिटं चिप्सचे वाटून आले, हाच माझा हळदी कुंकू होता। आणि हे मी करते, मोठ्या मावला मामांच्या पावलावर पाऊल चालते, हा देवाला मानते, पण आज सासू सासरे आई वडिलांची आयुष्यभर सेवा करेल। 50 नंतर मग ह्या मार्गाला मी पण अवलंबणार आहे अशी माझी इच्छा आहे। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।